यस तर प्रॅक्टिस प्रॉब्लेम आहे आपला 2 पेज नंबर आहे 55. तर पहिला मित्रांनो काय करूया, ऍडजस्टमेंट बघूया कशा कशाला दिलेल्या आहेत, टिक मार्क करून घेऊया अँड देन आपण त्या सॉल्व्ह करूया. नंबर 1 ऍडजस्टमेंट बघा, मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:1. ठीक आहे, दोन पार्टनर आहेत तर दोघं आपला प्रॉफिट लॉस कसा शेअर करतात, तर ते 3:1 मध्ये शेअर करतात. तर ही काही ऍडजस्टमेंट नाहीये, ही जस्ट एक इन्फॉर्मेशन आहे, याला काही आपल्याला टिकमार्क वगैरे कुठे करावी लागत नाही. 2 नंबर, पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट अ कमिशन ऍट 1% इच ऑन ग्रॉस प्रॉफिट. दोघही पार्टनरना 1% ग्रॉस प्रॉफिटवर कमिशन मिळणार आहे, याला पण टिकमार्क करण्याची गरज नाही आहे, डायरेक्टली आपण ती करूया. नंबर 3, क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ऍट 23,700, क्लोजिंग स्टॉक रेग्युलर ऍडजस्टमेंट, याला पण टिकमार्क करावी लागत नाही, त्याला परत करूया. देन आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत ऑडिट फीज आणि कॅरेज, यस याला टिकमार्क करावी लागेल मित्रांनो. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये आहेत वेजेस, काय काय दिले, ऑडिट फीज आणि कॅरेज. ओके, ऑडिट फीज आणि कॅरेज कुठे दिले बघा, तर इथं ऑडिट फीज दिसते आपल्याला. ठीक आहे, इथं ऑडिट फीज दिलेलं दिसते आपल्याला, ऑडिट फीजला टिकमार्क करूया. ठीक आहे, आणि त्यानंतर मित्रांनो आहे काय, कॅरेज. ओके, तर कॅरेज इथं 3 नंबरला दिले, तर याला पण मी टिक मार्क करतो. ठीक आहे, 2 गोष्टींना आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट आहे, आपण याला टिक मार्क केलेली आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे बिल्डिंग इज व्हॅल्यूड ऍट 46,500, बिल्डिंगला काहीतरी ऍडजस्टमेंट आहे. बिल्डिंग कुठे आहे बघा, बिल्डिंगला टिक मार्क करा. बिल्डिंग 2 नंबरला इथं दिलेलं आहे बिल्डिंग, याला ऍडजस्टमेंट आहे, टिक मार्क इथं आपण केलेली आहे. चलो नेक्स्ट पॉइंट बघूया बाळांनो काय आहे. फर्निचर इज डिप्रिसिएटेड बाय 5%, फर्निचरला 5% डिप्रिसिएशन आहे, फर्निचरला 5% डिप्रिसिएशन आहे, याला टिक मार्क करून ठेवा 5%. ठीक आहे, फर्निचर झालं. देन प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल 2.5% पर एनम, याला काही इंटरेस्ट ऑन कॅपिटलला काही टिकमार्क करण्याची गरज नसते. गुड्स 900 वेळ टेकन बाय मंगेश फॉर पर्सनल यूज, पार्टनरनं काहीतरी व्यवसायातून माल घेतला खाजगी वापरासाठी, याला पण टिकमार्क करण्याची गरज नाहीये. लास्ट 9 नंबर, राईट ऑफ 1,000 ऍज बॅड डेट्स. ठीक आहे बघा, राईट ऑफ 1,000 ऍज बॅड डेट्स अँड मेंटेन आरडीडी 3% ऑन डेटर्स. तर आरडीडी आणि बॅड डेट्स ची ऍडजस्टमेंट आपण करतो डेटर्स वर, तर डेटर्स ला टिकमार्क करा. बघा इथं तुम्हाला दिलेले आहेत सन्ड्री डेटर्स, तर याला पण आपण इथं टिकमार्क केलेली आहे. ओके, सो मित्रांनो ज्याला ज्याला ऍडजस्टमेंट आहे त्याला आपण टिकमार्क इथं केलेली आहे. जे मित्र नवीन जॉईन झाले त्यांना पुन्हा एकदा मी सांगतो की आता प्रॅक्टिस प्रॉब्लेम 2 सुरू आहे, पेज नंबर आहे 55, आणि याचं आज आपल्याला फक्त पोस्टिंग बघायचं आहे. प्रॉब्लेम हा थोडा मोठा आहे म्हणून आपण त्याला 2 दिवसांमध्ये तिथं कम्प्लीट करूया. सगळ्यांनी मित्रांनो लवकर जॉईन होत चला. ठीक आहे, क्लास बरोबर 5 सुरू करायचा माझा ट्राय असतो, पुढे मला क्लास असतात, सो दॅट लवकर वेळेमध्ये सगळ्यांनी जॉईन होत चला. ठीक आहे, सुरुवात करूया बाळांनो. बघा पोस्टिंगला पहिला डेबिट साइड पासून आपण सुरुवात करूया, रेग्युलर जसं आपण करतो तसं. तर पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला इथं काय दिलेलं दिसतंय बघा, पहिला पॉइंट आहे तो दिलेला आहे स्टॉक, आणि स्टॉकच्या तिथं कंसामध्ये तुम्हाला एक तारीख दिलेली आहे. ठीक आहे, 1/4/2018, त्या तारखेवरनं आपल्याला काय समजतं की तो व्यवसायाचा ओपनिंग स्टॉक आहे. ठीक आहे, तो जो आहे तो व्यवसायाचा ओपनिंग स्टॉक आहे. तर मित्रांनो स्टॉक दिलाय ज्याची अमाऊंट आहे 25,000, स्टॉक आपण लिहितो ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. सगळ्यांनी लिहून घ्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक 25,000. ठीक आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला सगळ्यांनी लिहून घ्या ओपनिंग स्टॉक 25,000 रुपये. येस, तर ओपनिंग स्टॉक लिहिलेला आहे आपण इथं 25,000 रुपये, नंबर 1. चलो देन पुढचा पॉईंट बघा, दुसरा पॉईंट इथे दिलाय मित्रांनो बिल्डिंग. बिल्डिंग ही बाळांनो आपली असेट असते, बरोबर आहे, संपत्ती आहे ती, एक प्रकारे आपली मालमत्ता आहे, तर याला आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहितो. तर बिल्डिंग असेटला लिहून घ्या 48,500 रुपये. बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेटला लिहा 48,500 रुपये.
इनरला लिहा, कारण याला काहीतरी ऍडजस्टमेंट आहे, ठीक आहे, त्यामुळे याला इनरला लिहून घ्या. बिल्डिंग अमाऊंट आहे याची 48,500 बॅलन्स शीटच्या असेटला इनर कॉलम मध्ये. देन नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो कॅरेज. समजून घ्या हा पॉईंट महत्वाचा आहे. कॅरेज, कॅरेज म्हणजे हमाली, छोटीशी वाहतूक वगैरे, ठीक आहे. तर नुसतं कॅरेज आलं तर त्याला बाळांनो आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, ठीक आहे. नुसतं जर कॅरेज आला असेल तर त्याला आपण रेकॉर्ड करतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. हा जो ओपनिंग स्टॉक लिहिला आहे ना याच्या खाली मित्रांनो काय करा, टू परचेसेस असं लिहून ठेवा. याला एक वेळ जाग, एक ओळ जागा सोडा आणि त्यानंतर लिहा टू कॅरेज. ओके, टू कॅरेज किती अमाऊंट आहे, 1780. त्याला काहीतरी ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे इनरला लिहा 1780 रुपये, ठीक आहे. याला इनरला लिहा 1780 रुपये कॅरेज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. बघा, नुसतं कॅरेज आलं तर ट्रेडिंग अकाउंटला, कॅरेज इनवर्ड आलं तरी सुद्धा ट्रेडिंग अकाउंटला, आणि फक्त जर कॅरेज आउटवर्ड आलं तर ते मित्रांनो आपण लिहितो पीएल अकाउंटच्या डेबिटला, ठीक आहे. तर कायम हे पॉइंट लक्षात ठेवा, कॅरेज आणि कॅरेज इनवर्ड असेल तर ट्रेडिंग अकाउंट, आणि कॅरेज आउटवर्ड आलं तर ते आपण लिहितो मित्रांनो पीएल अकाउंट. चलो नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट समजून घेण्यासारखा आहे, जरा लक्ष द्या या पॉइंटकडे, मला वाटतं आज पहिल्यांदाच आला असेल. फॅक्टरी इन्शुरन्स, ओके. नुसतं इन्शुरन्स आलं तर विचार करा, नुसतं जर इन्शुरन्स आलं तर तुम्ही त्याला रेकॉर्ड करता पीएलच्या डेबिटला, बरोबर आहे. कारण इन्शुरन्स म्हणजे विमा, आणि हे जे विम्याचा जो खर्च असतो तो कुठनं होत असतो तर तो ऑफिसमधून होत असतो, म्हणून याला आपण काय करतो पीएलच्या पीएलच्या डेबिटला याला रेकॉर्ड करत असतो. पण या प्रॉब्लेममध्ये शब्द काय वापरलाय त्यांनी, इथं टर्म काय वापरलाय की फॅक्टरी इन्शुरन्स. फॅक्टरी म्हणजे काय, तर तुमचं जे ट्रेडिंग अकाउंट आहे ना त्याला आपण फॅक्टरी म्हणतो. मग त्या फॅक्टरीमध्ये जो इन्शुरन्स केला म्हणजे तो खर्च फॅक्टरीमधनं झाला, मग जो खर्च फॅक्टरीमधनं होतो त्याला तुम्ही रेकॉर्ड करता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, बरोबर आहे. उत्पादनाशी संबंधित जर काय खर्च असेल तर तुम्ही त्याला रेकॉर्ड करता ट्रेडिंग अकाउंटला. त्यामुळं हा जो पॉइंट आहे फॅक्टरी इन्शुरन्सला तुम्हाला रेकॉर्ड करायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कॅरेजला एक ओळ जागा रिकामी सोडा आणि त्यानंतर लिहा टू फॅक्टरी इन्शुरन्स. टू फॅक्टरी इन्शुरन्स अमाऊंट आहे 2700, 2700. तर इथं ती आउटरला लिहा 2700 रुपये. समजलं का बघा, ओके. समजलं का बघा, फॅक्टरी इन्शुरन्स, ओके. फॅक्टरी इन्शुरन्स आलाय, फॅक्टरी हा शब्द तिथं पर्टिक्युलरली वापरलेला आहे. तर फॅक्टरी या शब्दानं सुरू होणारे सगळे खर्च मित्रांनो आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, कायम लक्षात ठेवा, ठीक आहे. फॅक्टरी हा शब्द जर आला किंवा फॅक्टरी या शब्दापासून कुठल्या ह्याला जर सुरुवात झाली तर त्याला तुम्ही रेकॉर्ड करता मित्रांनो ट्रेडिंग अकाउंटला. आणि जर ऑफिस या शब्दापासून जर कुठल्या खर्चाला सुरुवात होत असेल तर मित्रांनो त्याला तुम्ही रेकॉर्ड करता पीएलच्या डेबिटला, ठीक आहे. तर हे दोन पॉइंट महत्वाचे आहेत पोस्टिंगच्या रिलेटेड, एवढे दोन पॉइंट तुम्ही तिथं कायम लक्षात तिथं ठेवा, ओके. आदित्य गुड इव्हिनिंग मित्रा, लवकर जॉईन होत चला थोडस, ठीक आहे. चलो, तर हा समजला का पॉइंट एकदा तुम्हाला सांगा, फॅक्टरी आणि ऑफिसच्या बाबतीमधला सगळ्यांना समजला का एकदा बघा. ज्यांनी कुणी पोस्टिंग पीएलला चुकून केला असेल याच्या आधी त्यांनी थोडस आपलं पोस्टिंग करेक्ट करा तिथं. यस सानिका, समजलं का सांगा. सृष्टी बोला पटकन. प्रतीक बोला रे मित्रांनो, बोला. अश्विनी ओके. अथर्व, स्नेहा, अनु, अस्मिता, श्रुती ओके, साक्षी, रोहित, ऋषिकेश ओके. मित्रांनो ठीक आहे, काय हरकत नाही, सगळ्यांना समजलं असं कळते. फॅक्टरी म्हणलं ट्रेडिंग अकाउंट, ऑफिस म्हणलं की पीएल अकाउंट. यस अथर्व बघा. चलो द नेक्स्ट पॉइंट बघा. नेक्स्ट पॉइंट मित्रांनो काय इथं दिलेला आहे, पोस्टेज. पोस्टेज म्हणजे तुम्हाला समजतं पत्र व्यवहाराच्या संबंधात ला हा आहे खर्च. तर पत्र व्यवहार वगैरे जे गोष्टी असतात त्या ऑफिसमधून होत असतात, त्यामुळे याला तुम्हाला लिहायचा आहे पीएलच्या डेबिटला पोस्टेज 1600 रुपये. पीएल अकाउंटच्या डेबिटला पोस्टेज 1600 रुपये. पोस्टेज लिहा 1600 रुपये. पोस्टेज लिहा 1600 रुपये. चलो देन पुढं, पुढचा पॉइंट आहे बिल रिसिवेबल. बिल रिसिवेबल मित्रांनो ही आपली असेट आहे, कायम लक्षात ठेवा. बिल्स रिसिवेबल जी आहे ती तुमची असेट आहे, मालमत्ता आहे. पैसे तुम्हाला, तुम्ही लोकांना पैसे उसने दिलेले आहेत
म्हणजे उसने तुम्ही पैसे लोकांना दिले ते तुम्हाला लोक परत देतील, ठीक आहे. मग बिल रिसिवेबलचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. सो दॅट बिल रिसिवेबल इज युअर असेट, अमाऊंट आहे 13,700, याला लिहायचं बॅलन्स शीटच्या असेटला. बिल्डिंगला एक ओळ जागा सोडा आणि देन नंतर लिहा बिल्स रिसिवेबल. ₹13,700, ठीक आहे. 13,700 बिल्स रिसिवेबल ही असेट आहे. बिल रिसिवेबल ही असेट आहे आणि त्याच्या अपोजिट बिल पेएबल ही तुमची लायबिलिटी आहे, कायम याला लक्षात ठेवा. चलो द नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो सन्ड्री डेटर्स, अमाउंट आहे 52,200. ओके मित्रांनो डेटर्स, डेटर्स ही आपली असेट आहे तुम्हाला सगळ्यांना आता माहिती आहे. तर याला असेट साइडलाच लिहा बिल रिसिवेबलला, सॉरी बिल रिसिवेबलला काही जागा सोडायची गरज नाहीये, याच्या खाली डायरेक्ट लिहा डेटर्स, याच्या खाली लिहा डेटर्स, अमाउंट आहे 52,200. ओके 52,200 इनरला लिहा, त्याला मित्रांनो ऍडजस्टमेंट आहे दोन, एक आहे बॅड डेट ची दुसरी आरडीडी ची, त्याला जागा सोडावी लागेल चार ओळी. तर डेटर्स झाले बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. ओके सो डेटर्स नंतर नेक्स्ट पॉइंट आहे रिटर्न इनवर्ड. रिटर्न इनवर्ड बघा लक्षात घ्या, डेबिटला आलेले रिटर्न्स मित्रांनो लक्षात घ्या, डेबिटला आलेले रिटर्न्स आपण सेल्स मधून वजा करतो. डेबिटला आलेले रिटर्न्स आपण सेल्स मधून वजा करतो. तर मित्रांनो इथं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा सगळ्यांनी बाय सेल्स, त्याच्या खाली लिहा लेस रिटर्न्स. ओके लेस रिटर्न्स अमाउंट आहे 1,600. ज्या वेळेला आपल्याला सेल्स वगैरे मिळतील त्यानंतर आपण ती वजाबाकी करूया, सध्या फक्त पोस्टिंगचा भाग कम्प्लीट करा की डेबिटला जे रिटर्न्स असतात ते तुम्ही तिथं सेल्स मधून वजा करता, त्यामुळे त्याला तुम्ही इथं सेल्सच्या खाली लिहून तिथं फक्त वजा केलेत असं दाखवा, नंतर वजाबाकी वगैरे सेल्सची अमाऊंट जेव्हा मिळेल त्यावेळेला आपण करूया. सो हे हा पॉइंट इथं कम्प्लीट झाला. नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो यानंतरचा परचेस. परचेसची अमाऊंट दिली 68,900. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परचेस आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, तर ऑलरेडी आपण लिहिलेले आहेत परचेस, याच्या समोर फक्त अमाऊंट लिहा 68,900. ओके इथं अमाऊंट लिहा परचेस 68,900 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेस, ठीक आहे. देन नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट आहे दिलेला ऑडिट फीज. ऑडिट म्हणजे जे अकाउंटिंग आपण करतो ना आता, ट्रेडिंग अकाउंट, पीएल अकाउंट किंवा वॉट एव्हर अजून कुठले दुसरे अकाउंट असू देत, ते अकाउंटिंग जे केलेलं आहे ते बरोबर केले का नाही याची तपासणी कुठं होते, तर ती ऑडिट मध्ये होते, ठीक आहे. केलेलं जे अकाउंटिंग आहे अकाउंटंटनी ते बरोबर केले का नाही याची जे चेकिंग होतं त्याला ऑडिट म्हणतात, ठीक आहे. जसं पेपर बरोबर लिहिलाय की नाही याचं जसं चेकिंग करतात ना, तसं अकाउंट बरोबर लिहिलंय का नाही याचं सुद्धा चेकिंग होत असतं, वेदर कुठल्या चुका वगैरे झाल्या का बघण्यासाठी, ठीक आहे. तर ऑडिटची कामं ऑफिसमधून होतात, तर याला तुम्हाला लिहायचं आहे पीएलच्या डेबिटला ऑडिट फीज. पीएल अकाउंटच्या डेबिटला लिहा सगळ्यांनी टू ऑडिट फीज अमाऊंट आहे 1,800. टू ऑडिट फीज अमाऊंट आहे 1,800. ऑडिट फीज लिहा 1,800. काय नाव याचं, साक्षी. साक्षी शंका अशी विचारते सर सेल्स रिटर्न असेल तर लेस होतो ना, पण रिटर्न इनवर्ड आहे. बघ बाळा सेल्स रिटर्न आणि रिटर्न इनवर्ड हे दोन्ही शब्द समानार्थानेच आहेत, ठीक आहे. आणि परचेस रिटर्न आणि रिटर्न आउटवर्ड हे दोन्ही शब्द समानार्थाने आहेत, ठीक आहे. परचेस रिटर्न सेल्स रिटर्न असू देत किंवा डेबिटला आलेले रिटर्न असू देत किंवा त्याला रिटर्न इनवर्ड म्हणू दे, त्याचा अर्थ एकच होतो. चलो द नेक्स्ट बघूया. नेक्स्ट पॉइंट आहे लूज टूल्स. लूज टूल्स म्हणजे छोट्या छोट्या टूल्स असतात, छोटं काहीतरी स्क्रू ड्रायव्हर आहे, काही पानं आहे, छोटस एखादं मशीन आहे, तर याला लूज टूल्स म्हणतात. लूज टूल्स ही आपली मित्रांनो असेट असते, ठीक आहे. तर लूज टूल्स ही आपली असेट आहे ज्याची अमाऊंट आहे 32,000, ठीक आहे. ज्याची अमाऊंट आहे 32,000 असेट, असेट बाजूला लिहा. डेटर्सला चार ओळी जागा रिकामी सोडा, 1, 2, 3, 4, त्यानंतर लिहा लूज टूल्स 32,000. लूज टूल्स लिहा 32,000, ठीक आहे बळा. चलो देन लूज टूल्स लिहिले तुम्ही असेटला बॅलन्स शीटच्या, जे आहेत 32,000.
नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट बघा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच उत्पादन आणि उत्पादनासाठी आलेला खर्च असं त्याचा मराठीत अर्थ होतो. बरोबर आहे. मॅन्युफॅक्चरिंगचा अर्थ काय होणार किंवा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेसचा काय अर्थ होणार तर उत्पादनासाठी आलेला मित्रांनो खर्च. तर उत्पादनाशी रिलेटेड जे काही खर्च येतात त्याला आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहितो. त्यामुळे हा जो पॉइंट आहे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस वाला त्याला आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे ट्रेडिंगच्या डेबिटला ज्याची अमाऊंट आहे 1820 रुपये. ठीक आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला ज्याची अमाऊंट आहे 1820 इथं लिहा ट्रेडिंगच्या डेबिटला टू एक सेकंड स्पेलिंग बघून लिहा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 1820 मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच उत्पादन मित्रांनो. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच उत्पादन. उत्पादनाशी संबंधित जे खर्च असतात ते आपण रेकॉर्ड करतो ट्रेडिंगच्या डेबिटला. ठीक आहे. त्यामुळे याला आपण रेकॉर्ड केलेला आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. होपफुली सगळ्यांचं झालं असेल मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस लिहून ज्याची अमाऊंट आहे 1820 रुपये. चलो द नेक्स्ट पॉइंट बघूया काय आहे. नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो इलेक्ट्रिसिटी चार्जेस. ओके. इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहेत 2600. याला आपण पीएल ला रेकॉर्ड करतो पीएल च्या डेबिटला. तर इथं पीएल अकाउंटच्या डेबिटला लिहा टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस. टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस अमाउंट आहे 2600. अमाऊंट आहे 2600. अमाऊंट आहे 2600 रुपये. ठीक आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेस पीएलच्या डेबिटला. देन नेक्स्ट पॉइंट आहे. नेक्स्ट पॉइंट काय बघा मित्रांनो जनरल एक्सपेन्सेस. जनरल सामान्य खर्च 3400 हा पण सामान्यपणे पीएलच्या डेबिटला आपण लिहितो. ऑफिसमधून होणारे खर्च आहेत हे टू जनरल एक्सपेन्सेस. ओके. किती आहे 3400. आहेत 3400 जनरल एक्सपेन्सेस 3400. देन पुढचा पॉइंट बघूया. पुढचा पॉइंट आहे एक्सपोर्ट ड्युटी. परवाच आपण या विषयावर बोललो. एक्सपोर्ट ड्युटी आलं म्हणजे निर्यात कर आला तर तो पीएल ला लिहायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. जो आहे 1000 रुपये. ठीक आहे. एक्सपोर्ट ड्युटी पीएलच्या डेबिटला 1000. एक्सपोर्ट ड्युटी अमाऊंट आहे 1000 रुपये. चलो हे पण कम्प्लीट झालंय. देन नेक्स्ट बघूया. नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो दोन पॉइंट जे नेक्स्ट आहेत ते एकत्र बघूया. जरा बघा काय पॉइंट आहे ते. पहिला पॉइंट आहे कॅश इन हँड आणि दुसरा पॉइंट आहे बँक बॅलन्स. तुम्हाला आता एवढ्या प्रॅक्टिसनी माहित आहे कॅश म्हणजे हातामध्ये रोख असलेली रक्कम आपल्या. ठीक आहे. आणि बँक बॅलन्स म्हणजे बँकेच्या आपल्या खात्यामध्ये असलेली रक्कम. कुठलीही रक्कम असू दे कशाही स्वरूपात असू दे दोन्ही रक्कम आपल्या आहेत असेट. ठीक आहे. तर कॅश इन हँड आणि बँक बॅलन्स या दोन्ही आपल्या आहेत असेट. याला आपण लिहिणार बॅलन्स शीटच्या असेटला. तर पहिल्यांदा दोन पॉइंट मी लिहून घेतो इथं अमाऊंट नंतर लिहूया. पहिलं लिहा कॅश इन हँड आणि दुसरं आहे तुमचं बँक बॅलन्स. ओके. तर कॅश इन हँड अमाऊंट आहे 75 आणि दुसरी आहे 29. ठीक आहे. तर अमाऊंट खाली लिहून घ्या 75,000 आणि 29,000. ठीक आहे. 75,000 आणि 29,000 दोन्ही अमाऊंट लिहा बॅलन्स शीटच्या असेटला. काही पॉइंट आहेत मित्रांनो ते एक्सेप्शनली कधी कधी येतात क्वचित येतात. आता जे पुढचे आपले जे पॉइंट आहेत टोटल काहीतरी मला वाटते 20-22 प्रॉब्लेम असतील इथं दिलेले पुस्तकामध्ये. तर त्यामध्ये आता हे जे प्रॅक्टिस प्रॉब्लेम आहे त्यामध्ये असले म्हणजे पुढच्या आत एक 8-10 प्रॉब्लेम जे आपले राहिलेले आहेत त्यामध्ये अशा स्वरूपाचे कुठले कुठले एक्सेप्शनल पॉइंट आहेत लाईक एक्सपोर्ट ड्युटी आलं मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आलं वगैरे वगैरे. ठीक आहे. सो हे ज्या त्या वेळेला आपण त्याला तिथं समजून तिथं घेऊया. चलो हा पॉइंट कम्प्लीट झाला असेल तर नेक्स्ट पॉइंट बघा कन्व्हेयन्स. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी याचा पाहिजे असेल तर अर्थ लिहून ठेवा. कन्व्हेयन्स म्हणजे प्रवास खर्च. ठीक आहे. कन्व्हेयन्स म्हणजे प्रवास खर्च. तर अमाऊंट आहे याची 4100. बघ मित्रांनो प्रवास खर्च वगैरे जे खर्च आहेत त्याला आपण रेकॉर्ड करतो पीएलच्या डेबिटला. ठीक आहे. तर इथं पीएलच्या डेबिटला लिहून घ्या टू कन्व्हेयन्स
टू कन्वेन्स स्पेलिंग बघून लिहा 4100 आहे याची अमाऊंट पीएल च्या डेबिटला. ठीक आहे, सिंपल गोष्ट आहे. कन्व्हेयन्स म्हणजे प्रवास खर्च. अजून पुढे पण अशा काही टॉपिक्स मध्ये वगैरे शब्द येतीलच नवीन नवीन, जे तुम्हाला अर्थवर्ण तुम्हाला समजेल की कुठं ते आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. ठीक आहे, तर कन्व्हेयन्स झालं पीएलच्या डेबिटला. देन नेक्स्ट पॉइंट काय आहे बघूया. नेक्स्ट पॉइंट आहे ऑडिट फीजला ऍडजस्टमेंट आहे. सानिका एक सेकंड बळा. येस, ऑडिट फीजला ऍडजस्टमेंट आहे का? ओके सॉरी बळा, मी ते आता आत लिहिलं. ठीक आहे, मी त्याला काहीतरी करतो एक दोन सेकंड. ठीक आहे, थँक्यू. बघूया एक दोन सेकंड थांब, त्याला काहीतरी ऍडजस्टमेंट करू आपण. देन फर्निचर आहे. ओके, पुढचा पॉइंट आहे फर्निचर. अमाऊंट आहे 64,000. बघा फर्निचर, फर्निचर ही आपली आहे असेट. ओके, फर्निचर ही आपली आहे असेट. याला लिहा बॅलन्स शीटच्या असेटला फर्निचर. फर्निचर अमाऊंट आहे 64,000. अमाऊंट आहे 64,000 रुपये. 64,000 रुपये फर्निचर. चलो देन नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे सॅलरीज. सॅलरीज अमाऊंट आहे 2,000. ठीक आहे, तर सॅलरीज आपण लिहितो पीएल ला. ऑफिस मध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना दिला जाणारा पगार. टू सॅलरीज अमाऊंट आहे 2,000. ओके, टू सॅलरीज अमाऊंट आहे 2,000. सॅलरीज 2,000. चलो देन नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट आहे रेंट रेट अँड टॅक्सेस. ओके, रेंट रेट टॅक्सेस हा एक कॉमन येणारा पॉइंट आहे आपल्या फायनल अकाउंट मध्ये. याला आपण पीएल ला मित्रांनो रेकॉर्ड करतो. 3,700 रुपये आहेत त्याचे. तर इथं लिहा पीएल च्या डेबिटला टू रेंट कॉमा रेट्स कॉमा टॅक्सेस. ओके, रेंट रेट्स टॅक्सेस 3,700 रुपये पीएल च्या डेबिटला याला रेकॉर्ड करा. पीएल च्या डेबिटला रेंट रेट्स आणि टॅक्सेस. ठीक आहे, सो लास्ट पॉइंट आता बघायचा मित्रांनो आपल्याला डेबिट साइडचा. डेबिटचा लास्ट पॉइंट बघायचा आहे. लास्ट पॉइंट काय दिलाय बघा, ड्रॉइंग आहेत. ओके, लास्ट पॉइंट आहे ड्रॉइंग. पहिल्याचे नाव दोघांचं आहे मितेश आणि मंगेश. यम आणि यम असं इनिशियल आहे. 1,200 आणि 2,200. मित्रांनो ड्रॉइंग जे आहेत ते आपण लिहितो कुठं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला इथं लिहून घ्या टू ड्रॉइंग्स. यम आणि यम बारा आणि 22. ओके, 1,200 आणि 2,200. मित्रांनो आपलं पोस्टिंग जे डेबिट बाजूचं आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. क्रेडिट बाजूचं पोस्टिंग आपलं राहिलंय. जस्ट करूया आपण डे. यामध्ये कुणाला काही शंका आहे का बघा. एक सेकंड, एक पॉइंट इथं बघा, क्लिअर करून घ्या एवढा. ठीक आहे, एक मिनिट मी तुम्हाला ड्रॉइंगचं दाखवतो, काही गडबड नाही. ड्रॉइंगचं बघा, पहिलं ड्रॉइंग लिहा पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. पहिल्याचं 1,200, दुसऱ्याचं 2,200. आता एक पॉइंट असा माझ्याकडून हे झाला की त्या ह्याला ऍडजस्टमेंट होती ऑडिट फीजला. ठीक आहे, ते ऑडिट फीज मी वर लिहिले इथं. ऍडजस्टमेंट आहे त्याला इनरला लिहिलं पाहिजे. तर हे जे ऑडिट फीज आहे ना ते इथनं मी खोडतो याला. ठीक आहे, हे जे ऑडिट फीज आहे माझ्यासारखं कोणी लिहिलं असेल तर त्याला खोडा आणि त्याला इथं खाली लिहा. त्याला इथं खाली ऍड करा टू ऑडिट फीज. अमाऊंट आहे 1,800. अमाऊंट आहे 1,800. ज्यांनी कुणी माझ्यासारखं केलं असेल त्यांनी तेवढं क्लिअर, म्हणजे त्याला जागा पाहिजे आपल्याला ऍडजस्टमेंट करायला, तेवढं तिथं व्यवस्थित करा त्याला. आणि मला मित्रांनो एकदा सांगा की हे तुम्हाला समजलंय का, डेबिट साइडचं जे पोस्टिंग आहे. फर्निचरला पण ऍडजस्टमेंट आहे. सॉरी काय, फर्निचर 64,000. ठीक आहे प्रांजली, करूया. सानिका ठीक आहे. चलो प्रतीक हो म्हणतोय. ओके, समजलेलं आहे का एकदा बोला, करतो मी ते फर्निचरचं. अथर्व ठीक आहे, अथर्व प्रतीक हो म्हणतात. स्नेहा आदित्य अथर्व कुलकर्णी सृष्टी सानिका श्रुती अनु साक्षी अस्मिता सानिया ऋषिकेश अश्विनी रोहित. ओके, सो ऑलमोस्ट सगळे समजले म्हणतात. व्हेरी गुड, काय हरकत नाही. जे जे काही मित्रांनो एखाद दुसरा पॉइंट एक्सेप्शनल येतो ना त्याला समजून घ्या बरं का. आपल्याला एकदम व्यवस्थित सगळं पॉइंट काय म्हणतो त्याला, सगळे पॉइंट एकदम व्यवस्थित कव्हर करूनच पुढे जायचं आहे.
फार महत्त्वाचा टॉपिक आहे टोटल तुमच्या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये एमकॉम पर्यंत अगदी फायनल अकाउंट समजणं फार महत्त्वाचं आहे. फायनल अकाउंट हा बेस आहे, सगळ्याचा पाया आहे, त्याच्यावरच पुढचे सगळे आपले टॉपिक अवलंबून आहेत. ठीक आहे, वारंवार मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आलोय, सो यामध्ये कुठलंही कन्फ्युजन ठेवू नका. सो आता जाऊया मित्रांनो क्रेडिट बाजूला. क्रेडिटला काही जास्त मोठे पॉईंट्स नाही आहेत. पहिला पॉईंट आहे क्रेडिटर्स, अमाऊंट आहे 38,000 रुपये. क्रेडिटर्स ही आपली मित्रांनो लायबिलिटी आहे, ते आपले कर्ज आहे, त्याला आपण लिहितो बॅलन्स शीटच्या कर्ज आपण लिहितो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला. तर इथं काय करा, 6 ओळी वर्ण सोडा 6 आणि त्यानंतर लिहा सन्ड्री क्रेडिटर्स. ओके, 6 ओळी सोडा आणि देन लिहा सन्ड्री क्रेडिटर्स, अमाऊंट आहे 38,000. ओके, अमाऊंट आहे 38,000 रुपये. हा पॉइंट कंप्लीट झाला. नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो दिलाय सेल्स, अमाऊंट आहे 1,75,000. सेल्स आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या, सेल्स आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. तर इथं ऑलरेडी आपण जस्ट लिहिलेलं आहे, त्याच्यासमोर अमाऊंट लिहा 1,75,000. आणि आता मित्रांनो काय, यातनं 1,600 रुपये वजा करायचे तुम्हाला. ठीक आहे, तर 75 मध्ये गेले 74, 74 मध्ये 600 गेले म्हणजे 1,73,400 रुपये राहतील आउटरला. ठीक आहे, 1,73,400 राहतील आउटरला. श्रुती बरोबर आहे बाळा. ठीक आहे, तर हे झाले सेल्स. तुम्ही सेल्सचे जे रूमचे रिटर्न्स मगाचे वजा करायचे होते ते तुम्ही इथं रिटर्न्स वजा करून घेतले. ठीक आहे, सो हा पॉइंट कंप्लीट झाला. देन सेल्स नंतर नेक्स्ट पॉइंट बघूया काय दिलाय. त्यानंतर दिलंय मित्रांनो कॅपिटल. ठीक आहे, आता एक जरा 2 मिनिटं इकडं थोडस सगळं थांबवून लक्ष द्या, फार महत्वाचा पॉइंट इथं आपण डिस्कस करायचा आहे. इथं बघा मित्रांनो क्रेडिट साइडला 2 पॉइंटला आपण टिक मार्क केलेला आहे. एक आहे तुमचं कॅपिटल आणि दुसरं आहे तुमचं करंट अकाउंट. ज्या प्रॉब्लेम मध्ये लक्षात घ्या, ज्या प्रॉब्लेम मध्ये फायनल अकाउंटच्या करंट अकाउंट या स्वरूपानं बॅलन्स दिलेला असेल त्यावेळेला पार्टनरशिपच्या रिलेटेड, ज्या पार्टनर्सच्या रिलेटेड सगळ्या ऍडजस्टमेंट या करंट अकाउंटला कराव्या लागतात. म्हणजेच काय की इथं हे जे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तुम्ही काढले त्याला कॅपिटल अकाउंट न म्हणता याला तुम्हाला आत्ता म्हणायचं आहे पार्टनर्स करंट अकाउंट. ओके, याला तुम्हाला म्हणायचं आहे पार्टनर्स करंट अकाउंट. का कधी करायचं ही गोष्ट बघा, की ज्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला कॅपिटलचा पण बॅलन्स दिलेला आहे, ठीक आहे, कॅपिटल पण दिले दोघांचं 1,50,000 आणि 50,000 काहीतरी अमाऊंट पण आहे आणि इथं करंट अकाउंट पण आहे आणि करंट अकाउंट मध्ये सुद्धा दोघांचा काहीतरी इथं बॅलन्स दिलाय. बरोबर आहे मित्रांनो, तर ज्या वेळेला करंट अकाउंट हा शब्द तिथं आलेला असेल, करंट अकाउंट ही टर्म ज्या वेळेला तिथं आली असेल त्यावेळेला आपल्याला पार्टनर्स कॅपिटल या नावाच्या ऐवजी पार्टनर्स करंट अकाउंट असा पॉइंट लिहून घ्यायचा आहे. आता जनरली आपण काय करतो, तर पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला तुम्ही लिहिता बाय बॅलन्स बीडी. तर इथं कुणाचा बॅलन्स लिहायचा आता, तर मित्रांनो इथं लिहायचा करंट अकाउंटचा बॅलन्स. ठीक आहे, थोडस आधीच पुढचं पोस्टिंग आधी करूया. तर हा करंट अकाउंटचा बॅलन्स बघा, पहिल्याचा आहे 3,000, दुसऱ्याचा आहे 2,000, तो त्यांच्या नावाखाली आहे तसा लिहून घ्या माझ्या बरोबर. हा पहिला आहे 3,000, दुसरा आहे 2,000. ठीक आहे, करंट अकाउंटला काय करायचंय बघा, जस्ट जो दिलेला बॅलन्स आहे तो तुम्हाला या अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहून घ्यायचा आहे बाय बॅलन्स बीडी म्हणून, ज्या वेळेला तुम्हाला करंट अकाउंट हा पॉइंट तिथे दिलेला असेल त्यावेळेला. मग दुसरा तुमचा मनात प्रश्न असा असेल की मग त्या कॅपिटलच्या बॅलन्सचं काय करायचं, तो जनरली आपण इथं लिहित होतो, मग आता तो कुठं लिहायचा. तर तो जो कॅपिटलचा बॅलन्स दिलाय मित्रांनो तो आहे तसा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला लिहून घ्यायचा. त्याला लिहा माझ्यासोबत कॅपिटल, त्यामध्ये 2 पार्टनर आहेत यम आणि यम. पहिल्याचा बॅलन्स आहे किती, 1,50,000, दुसऱ्याचा बॅलन्स आहे किती, 50,000. ठीक आहे, तर हा लिहून घ्या 1,50,000 आणि दुसऱ्याचा लिहून घ्या 50,000, म्हणजे 1,50,000 + 50,000 आउटरला मित्रांनो जातील तिथं 2,00,000. ठीक आहे, समजते का बघा, कॅपिटल इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे, कॅपिटल इथं लिहिलेलं आहे आणि करंट अकाउंटचा बॅलन्स जो आहे तो तुम्ही या बाजूला लिहिलेला आहे. गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. या मला वाटते हा दुसरा प्रॉब्लेम असेल ज्यामध्ये आपल्याला करंट अकाउंटचा प्रॉब्लेम आलेला तिथं आहे. ठीक आहे, ज्यामध्ये करंट अकाउंट आलेला आहे प्रॉब्लेम मध्ये. तर होपफुली बघा समजलं असेल सगळ्यांना, करंट अकाउंट दिसलं की ह्या अकाउंटला तुम्हाला नाव द्यायचं आहे करंट अकाउंट
आणि तिथं बॅलन्स लिहायचा जो करंट अकाउंटचं दिलाय आणि जे कॅपिटल दिले ते कुठे लिहायचंय ते तुम्हाला लिहायचंय बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला. तर हे दोन पॉईंट मित्रांनो आपले इथं पूर्ण झालेले आहेत. एका झाला कॅपिटलचा, दुसरा झाला करंट अकाउंटचा. ठीक आहे, चलो देन राहिलेले तीन पॉईंट आहेत जरा बघूया यांच्याकडे. नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो आउटस्टँडिंग सॅलरीज. ओके, अमाऊंट आहे 2000. मी काय सांगितलं तुम्हाला, आउटस्टँडिंग या शब्दापासून कुठल्या गोष्टीची जर सुरुवात होत असेल तर त्याला तुम्ही तुमची काय समजा, लायबिलिटी समजा. ठीक आहे, आउटस्टँडिंग या शब्दापासून काय सुरुवात होत असेल तर त्याला तुम्ही तुमची लायबिलिटी समजा. लायबिलिटी म्हणजे देणं. ते इथं लायबिलिटी बाजूला लिहा आउटस्टँडिंग सॅलरीज. आउटस्टँडिंग सॅलरीज 2000 अमाऊंट आहे. आउटरला लिहा 2000 रुपये. ओके, आउटरला लिहा 2000 रुपये. तर हा पॉइंट इथं कम्प्लीट झाला, आउटस्टँडिंग सॅलरीज 2000. देन नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो बिल्स पेएबल. ओके, बिल्स पेएबल अमाऊंट आहे 18000. बिल्स पेएबल ही सुद्धा आपली लायबिलिटी आहे, याला पण इथंच लिहा बिल्स पेएबल 18000. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला बिल्स पेएबल आहेत 18000. ओके, हा पण पॉइंट इथं कम्प्लीट झाला. आणि आता लास्ट पॉइंट बघायचा, क्रेडिट बाजूचा काय दिलाय जो आहे रिटर्न आउटवर्ड. ओके, रिटर्न आउटवर्ड मित्रांनो क्रेडिटला आलेले जे रिटर्न आहेत, क्रेडिटला आलेले जे रिटर्न आहेत ते तुम्ही परचेस मधनं वजा करता. किती अमाऊंट आहे, 1800 रुपये. 1800 रुपये. तर हे मित्रांनो इथं परचेस मधनं वजा करा 1800 रुपये. याला म्हणा लेस रिटर्न्स. 9 8 गेले राहिला 1 7 7 6 67100 रुपये राहतील आउटरला. सृष्टी साक्षी बरोबर आहे. तर मित्रांनो पोस्टिंग जे आहे ते आपण इथं कम्प्लीट केलेलं आज आहे. यस, व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू पुन्हा एकदा. आणि जे लेट जॉईन झालेत बाळा त्यांना मी सांगतोय की आपण काल जो प्रॉब्लेम बघतोय प्रॅक्टिस प्रॉब्लेम 2, त्याच्या आज आपल्याला ऍडजस्टमेंट बघायचे आहेत. काल आपण ऍडजस्टमेंट मित्रांनो सगळ्यांनी टिकमार्क करून घेतलेल्या होत्या आणि आता जस्ट वन बाय वन ऍडजस्टमेंट काय दिलेलं आहे तिथं बघूया. तर पहिली ऍडजस्टमेंट बघा, मी वाचतो. मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:1. ओके, दोन पार्टनर आहेत हे. दोन पार्टनर आहेत की मितेश आणि दुसरा आहे मंगेश. तर यांचा काय रेशो दिलाय जो आहे 3:1. ठीक आहे, तर आता हा ही काय ऍडजस्टमेंट नाहीये, ही जस्ट इन्फॉर्मेशन आहे. आता रेशो कुठं लागतो बाळांनो आपल्याला, तर रेशो लागतो ज्या वेळेला तुम्ही नेट प्रॉफिट डिवाइड करता, ज्या वेळेला आणि इतर काय डिवाइड करायची दोन पार्टनर्स मध्ये वेळ येते त्यावेळेला आपल्याला रेशो लागतो. त्यामुळे ही काय ऍडजस्टमेंट नाहीये, ही जस्ट एक दिलेली इन्फॉर्मेशन आहे की आपल्याला नेट प्रॉफिटच्या डिस्ट्रीब्युशनच्या वेळेला तिथं लागेल. सो त्यावेळेला आपण ते बघूया, सध्या याची काय हे नाही. आदित्य गुड इव्हनिंग मित्रा. सो नंबर 2 ऍडजस्टमेंट बघा, पार्टनर्स ही समजून घ्या ऍडजस्टमेंट महत्वाची आहे. पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट अ कमिशन ऍट 1% इच ऑन ग्रॉस प्रॉफिट. आता बघा, व्यवसायामध्ये जे दोन आपले पार्टनर आहेत, जे दोन भागीदार आहेत, त्यांना कमिशन द्या म्हणून सांगितलेलं आहे. ठीक आहे, ते जे लोक काम करतात त्याचा मोबदला म्हणून त्यांना कमिशन द्या. आता कमिशन कसं द्या, तर कमिशन 1% द्या इच, 1% प्रत्येकाला 1% द्या. कशाच्या, तर ग्रॉस प्रॉफिटच्या. मित्रांनो ग्रॉस प्रॉफिट, पहिला माझा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी, बघा विचार करा मनात, ग्रॉस प्रॉफिट हा कोणत्या अकाउंटमध्ये आपल्याला मिळतो? नंबर 1, तो ट्रेडिंग अकाउंटमध्ये मिळतो. सध्याच्या स्थितीला तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट इथं दिसतोय का? तर नाही, ग्रॉस प्रॉफिट इथं तुम्हाला दिसत नाहीये. का दिसत नाही तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट? कारण तुम्ही हे अकाउंट क्लोज केलेलं नाहीये. ज्या वेळेला तुम्ही हे अकाउंट क्लोज कराल आणि त्यानंतर जो बॅलन्स राहील तो तुमचा ग्रॉस प्रॉफिट असेल. मग ही ऍडजस्टमेंट करण्यासाठी आपल्याला ग्रॉस प्रॉफिट लागेल, मग त्यानंतरच आपण ही ऍडजस्टमेंट इथं करू शकतो. पण सध्या ग्रॉस प्रॉफिट आपल्याकडे नाहीये, तरी अशी ऍडजस्टमेंट जर आली तर लक्षात ठेवा, सगळ्यात शेवट अशी ऍडजस्टमेंट जर तिथं आली तर मित्रांनो सगळ्यात शेवट ही ऍडजस्टमेंट करायची. तर लक्षात ठेवा, लास्टला एकदम ही ऍडजस्टमेंट करायची आहे. आत्ता याला 2 मिनिटांसाठी तुम्ही बाजूला ठेवा. तर दुसरी पण क्लिअर झाली. जाऊया तिसऱ्या ऍडजस्टमेंटकडे, काय आहे बघा जरा. द क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट 23,700 रुपये. सिम्पल ऍडजस्टमेंट आहे. क्लोजिंग स्टॉकची जी रोज आपण करतो ही ऍडजस्टमेंट आपण करूया, इथन आपण सुरुवात करूया. ठीक आहे, तर बघा पहिली गोष्ट, प्रत्येक ऍडजस्टमेंटचे तुम्ही 2 इफेक्ट करता, त्यानुसार
क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट तुम्हाला करावा लागेल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. तर सगळ्यांनी लिहा बाय क्लोजिंग स्टॉक 23,700 रुपये. बाय क्लोजिंग स्टॉक 23,700 रुपये हा झाला क्लोजिंग स्टॉकच्या ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट नंबर एक. नंबर दोन, कोणताही क्लोजिंग स्टॉक ही मित्रांनो तुमची काय असते, असेट असते. ठीक आहे, कोणताही क्लोजिंग स्टॉक ही तुमची असेट असते, त्यामुळं याला तुम्हाला रेकॉर्ड करायचं आहे या असेटला. याचा क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. तर इथं लिहा बॅलन्स शीटच्या असेटला लिहा क्लोजिंग स्टॉक 23,700 रुपये. क्लोजिंग स्टॉक 23,700 रुपये. हे पण आपण कंप्लीट केलेलं इथं आहे, पहिली ऍडजस्टमेंट आपली इथं झालेली आहे. जाऊया पुढच्या ऍडजस्टमेंट कडे. थोडा ऍडजस्टमेंट जास्त आहेत, थोडस माझ्या सोबत सगळ्यांनी काम करत राहा, अजिबात मागं वगैरे राहू नका. येस, तर ऍडजस्टमेंट नंबर बघूया चार. बघा सिम्पल ऍडजस्टमेंट आहे, पुन्हा एकदा तुम्हाला येते सगळ्यांना. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत, दोन आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत, एक आहे ऑडिट फी, दुसरा आहे कॅरेज. बघा आउटस्टँडिंग दिसलं रे दिसलं की मी तुम्हाला बाळांनो सांगितलंय की तुम्हाला ते संबंधित गोष्टीमध्ये ऍड करायचं आहे. पहिलं आउटस्टँडिंग काय आहे, तर पहिलं आउटस्टँडिंग ऑडिट फीज किती रुपये आहेत, 400. तर ऑडिट फी मध्ये 400 रुपये त्याला ऍड करा, ऑडिट फीज मध्ये 400 रुपये ऍड करा, त्याला म्हणा ऍड आउटस्टँडिंग 400 रुपये. अठरा अधिक चार होतात 2200 रुपये. ठीक आहे, आउटरला येतील 2200 रुपये. यस प्रांजली, आवाज माझा बरोबर आहे का? बळा श्रुती, साक्षी उत्तर बरोबर आहेत. नेटचं थोडस काय असेल तर प्रॉब्लेम. साक्षी बरोबर आहे. तर हा झाला पहिला इफेक्ट. सेकंड आउटस्टँडिंग, आउटस्टँडिंग म्हणजे आहे तुमचं देणं. ओके, आउटस्टँडिंग मीन्स तुमचं आहे देणं. तर याला लिहा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला, याला लिहा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्यामध्ये पहिलं लिहा ऑडिट फीज. चारशे रुपये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्यामध्ये लिहा ऑडिट फीज 400 रुपये. तर एक पॉइंट कंप्लीट झाला आउटस्टँडिंग मधला. पहिला इफेक्ट काय केला, संबंधित खर्चात ऍड. दुसरा इफेक्ट काय केला, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आपण त्याला रेकॉर्ड केलं. ठीक आहे, येस. चलो देन दुसरा आहे काय, कॅरेज. किती आहे कॅरेज आउटस्टँडिंग, 600 रुपये. ओके, कॅरेज कुठे लिहिले पहिल्यांदा, कॅरेज दिलाय आपण ट्रेडिंग अकाउंटला. तर इथं ऍड करा त्याला ऍड आउटस्टँडिंग 600 रुपये. ओके, हे ऍड करा, हे 807,13,3,001 म्हणजे हे येतील 2380 रुपये. एवढे येतात का बघा, 2380 रुपये नंबर एक. यस श्रुती, साक्षी, सृष्टी बरोबर आहे, 2380 नंबर एक. नंबर दोन, दुसरा इफेक्ट काय, सेम परत कॅरेजचं ते देणं आहे 600 रुपये आपलं, त्याला लायबिलिटीला ऍड करा, कॅरेज 600 रुपये. सहाशे अधिक 400 आउटरला येतील 1000. ठीक आहे, 600 अधिक 400 आउटरला येतील 1000 रुपये. चलो, तर हा पण पॉइंट इथं आपण कंप्लीट केलेला आहे. यस सृष्टी, साक्षी, सृष्टी बरोबर आहे. दुसरी पुढची ऍडजस्टमेंट बघा. आता ही ऍडजस्टमेंट जरा बघा, महत्वाची ऍडजस्टमेंट आहे, मला वाटते एकदा झाली असावी. ठीक आहे, समजून घ्या, काय हरकत नाही, पुन्हा एकदा व्यवस्थित बघा. बिल्डिंग इज व्हॅल्यूड ऍट 46,500. मित्रांनो, यांनी काय सांगितलंय की जी बिल्डिंग आहे, बिल्डिंग नावाची जी तुमची असेट आहे, त्याचं वर्षाच्या शेवटी व्हॅल्युएशन किती झालं, तर 46,500 रुपये वर्षाच्या शेवटी त्याची व्हॅल्यू तुमच्याकडे शिल्लक आहे. बघा, बिल्डिंगची व्हॅल्यू वर्षाच्या शेवटी 46,500 आहे, याचा अर्थ आउटरला इथं लिहायचे तुम्हाला 46,500. ठीक आहे, 46,500. आता दोन व्हॅल्यू मध्ये कंपॅरिझन करा. बघा, ही एक इनरची व्हॅल्यू आहे, ही एक तुमच्या इथं आउटरची व्हॅल्यू आहे. इनरला आहेत 48,500 आणि आउटरला आहेत 46,500. मग माझा प्रश्न असा आहे की या 48,500 जे आतल्या कॉलम मध्ये आहेत, जे 48,500 आहेत,
त्याचे 46,500 केव्हा होतील? तर याचं उत्तर असं आहे मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही 48,500 मधनं 2,000 वजा कराल तर तुम्हाला आउटरला 46,500 मिळतील. तर आपण इथं इनरला लिहून घेऊया ऍडजस्टमेंटचा पार्ट म्हणून इथं 2,000. बघा ऍडजस्टमेंटचा पार्ट लिहूया 2,000. तर आता ज्या वेळेला तुम्ही फिक्स्ड असेट मधनं, ज्या वेळेला तुम्ही फिक्स्ड असेट म्हणजे बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, प्लांट अशा गोष्टीतनं काहीतरी रक्कम वजा करता तेव्हा त्याला आपण म्हणतो डिप्रिसिएशन, जीत झाली. तर याला इथे या अर्थाने म्हणायचं तुम्हाला लेस डिप्रिसिएशन 2,000, लेस डिप्रिसिएशन 2,000. आणि हे झाले मित्रांनो 48,500 न 2 गेले, बाहेर राहिले तिथं 46,500 रुपये. ठीक आहे, तर बघा ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला कुठेही 2,000 असा आकडा डिप्रिसिएशनचा दिलेला नव्हता. आपल्याला काय दिलता? तर हा आकडा दिला होता, 46,500 वाला दिला होता. मग त्या 46,500 वरनं आपण थोडं कॅल्क्युलेशन करून 2,000 हा आकडा जो आहे तो तिथं माहिती करून घेतला आणि त्याला आपण काय म्हणलं? डिप्रिसिएशन. का डिप्रिसिएशन म्हणलं? कारण ज्या वेळेला फिक्स्ड असेट मधनं एखादी रक्कम म्हणजे जर कमी होत असेल, त्याची व्हॅल्यू जर कमी होत असेल तर ती असेट डिप्रिसिएट होते असं त्याला म्हणतो. सो या अर्थाने त्याला तुम्ही घ्यायचं आहे. अशी पण डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट विचारली जाते. मला जसं आठवते तसं आठवते की एका प्रॉब्लेम मध्ये कुठेतरी सेम प्रकारे डिप्रिसिएशन आधी विचारलेलं होतं. ठीक आहे, तर काय हरकत नाही, हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट, डिप्रिसिएशन हा तुमचा एक खर्च. ठीक आहे, तर इथं लिहा टू डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 2,000 रुपये. टू डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 2,000 रुपये. ठीक आहे, डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट आपण करतो मित्रांनो पीएलच्या डेबिटला, त्यानुसार आपण लिहून घेऊ टू डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अमाऊंट आहे 2,000 रुपये. चलो देन पुढच्या पॉइंट, पुढच्या ऍडजस्टमेंट कडे जाऊया. ही ऍडजस्टमेंट समजली का एकदा मला सांगा बाळांनो सगळ्यांना. येस सानिका, बरोबर आहे. ही ऍडजस्टमेंट सगळ्यांना समजली का डिप्रिसिएशनची? विचार सेम ऍडजस्टमेंट आहे, विचारायचा पद्धत फक्त वेगळी आहे. जरा पटकन बोला. साक्षी, संतर, सृष्टी, अथर्व, हर्षदा, आदित्य, सानिका, अश्विनी, श्रुती, सानिका सूर्यवंशी, तर ऑलमोस्ट सगळे हो म्हणतायत. गायत्री ओके, गायत्री क्लास चुकू नका. श्वेता ओके बळा, ऋषिकेश ओके, सानिया, अमृता ओके. सो ऑलमोस्ट सगळे हो म्हणतायत बळानो. ठीक आहे, काय हरकत नाही, समजून घ्या गोष्टी कशा आहेत. अथर्व यस बळा, व्हेरी गुड. चलो प्राची ओके, देन पुढे जाऊया. पुढची ऍडजस्टमेंट बघा काय आहे. सिम्पल ऍडजस्टमेंट आहे. फर्निचर इज टू बी डिप्रिसिएटेड बाय 5%. फर्निचरला 5% डिप्रिसिएशन करा. ओके, फर्निचर तुम्ही इथं लिहिले 64,000, त्या 64,000 5%. ठीक आहे, तर इथं खाली लिहा लेस डिप्रिसिएशन ऍट रेट 5%, 5%. बघा 10% होतील 6,400, बरोबर. 10 कमी करा, 10% होतील 6,400. आता 6,000 निम्मे 3,000, 400 निम्मे 200. ओके, अशी तोंडी कॅल्क्युलेशन करायची. सो हे झाले 4,000, 60,800 रुपये राहतात का बघा. श्रुती, साक्षी, अनु, साक्षी, हर्षदा, प्रांजली, बरोबर आहे उत्तर. उत्तर मित्रांनो तुमची बरोबर आहेत. हे वजाबाकी किती राहते बघा, 6,800. हर्षदा म्हणते 6,800, बरोबर आहे ना. येस ठीक आहे, हर्षदा, प्रांजली, सृष्टी, उत्तर बरोबर आहे. तर पुन्हा एकदा हे डिप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट केलं, वजाबाकी बाहेर दिली, सानिका बरोबर आहे. आता याचा दुसरा इफेक्ट काय करायचा? सेम परत एकदा पीएलच्या डेबिटला. ओके, सेम परत एकदा पीएलच्या डेबिटला. तर इथं पीएलच्या डेबिटला लिहा टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर, टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर 3,200. कॅल्क्युलेशन जर समजायला लागली तुम्हाला अशी पटपट पट 5% वगैरे, देन आपलं एकदम योग्य मार्गावर काम आहे असं समजून चला. ठीक आहे, एवढी फास्ट कॅल्क्युलेशन सी ट्रिक्सच्या आधारावर आपण कॉमर्समध्ये बरेच करत असतो आणि याचा फार उपयोग होतो तुम्हाला सगळ्याच याच्यामध्ये. एक्झाम्स असतील, म्हणजे आपलं स्टुडंटची लाईफ असेल किंवा नॉर्मल लाईफ असेल सगळीकडेच. चलो ठीक आहे, तर काय हरकत नाही, फर्निचरचं आपण हे कम्प्लीट केले. देन पुढे जाऊया बघा,
पुढे काय सांगितलेलं आहे, प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍट द रेट 2.5% पर एनम. ओके, इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे पार्टनर्सना इंटरेस्ट ऑन कॅपिटल द्यायला सांगितलं. इथे मी छोटाशा वर्किंग नोट बनवून घेतोय, तुम्ही आता काय या वर्किंग नोट्स करायची गरज नाही आहे, मी तुम्हाला स्क्रीनशॉट नंतर सेंड करेन, तेव्हा तुम्ही तिथं बघून घ्या काय सांगितलं यांनी. इंटरेस्ट ऑन कॅपिटल सांगितलेला आहे कसा, तर 2.5% पर एनम म्हणजे दर साल दर शेकडा दसा दशे आपण जे म्हणतो तसं. चलो तर काय हरकत नाही, बघा इंटरेस्ट ऑन कॅपिटल द्यायचं आहे, ठीक आहे आपण देऊया. पहिल्यांदा बघा कॅपिटल या दोघांचं किती आहे, पहिला पार्टनर आहे मितेश, त्याचं कॅपिटल आहे 1.5 लाख, दुसरा पार्टनर आहे मंगेश, त्याचं पण कॅपिटल आहे, त्याचं कॅपिटल आहे 50,000. तर दोन पार्टनर आहेत, जे पहिल्याचं नाव आहे यम, त्याचं आहे 1,50,000. ओके, दुसरा पार्टनर पण काहीतरी यम नावानं आहे, त्याचं कॅपिटल आहे मित्रांनो 50,000. ठीक आहे, तर आता काय करूया, दोघांवर किती पर्सेंट सांगितले त्यांनी 2.5%, तर 2.5%. ओके, परत इथं सुद्धा आहे 2.5%. बघा आता 2.5% आपण कसे बिना कॅल्क्युलेशनचे काढू शकतो. पहिली गोष्ट, हे 1.5 लाख रुपये आहेत, 1.5 लाखाच्या 10% किती येतात, 15,000 येतात. बरोबर, 1-0 कमी करा, 1.5 लाखाच्या 10% आले 15,000, 10% निम्मे 5%, म्हणजे 15,000 निम्मे करा, 15,000 निम्मे येतात 7,500. ओके, 5% झाले 7,500. आता 7,500 निम्मे असतील 2.5%, म्हणजे 5% 7.5 आहेत, तर 5 निम्मे आहेत 2.5, तर 2.5% 7,500 निम्मे, म्हणजे 3,750 रुपये येतील पहिल्याचे. काही चुकलं माझं असेल तर करेक्ट करा, पहिल्याच येतील 3,750. हे झालं पहिला पॉइंट, याचे 2.5% काढले. सेम याच पद्धतीने 50,000 2.5% काढूया, 50,000 10% येतात 5,000, 5% मग येणार 5,000 निम्मे 2,500, आणि 2,500 निम्मे येणार 2.5%. 2,500 निम्मे म्हणजे 1,250 येणार. ठीक आहे, हे येणार मित्रांनो 1,250. ओके, ठीक आहे, तर हे मित्रांनो आपण सिम्पल विदाऊट कॅल्क्युलेशन आणि हे काढलेलं आहे सानिका, सॉरी सृष्टी आणि सृष्टी श्रुती आणि अनु उत्तर बरोबर आहेत. ठीक आहे, सृष्टी दुसरं उत्तर सुद्धा बरोबर आहे, अनु दुसरं उत्तर पण बरोबर आहे. चलो, तर काय हरकत नाही. तर हे झालं तुमचं इंटरेस्ट ऑन कॅपिटलची वर्किंग नोट. जर तुम्हाला ट्रिक्सच्या थ्रू येत नसेल तर तुम्ही बेसिक कॅल्क्युलेशन सुद्धा मित्रांनो तिथं करू शकता, पण थोडासा वेळ तिथं जास्त तुमचा मग जाणार. चलो, तर काय हरकत नाही, पहिल्याचं लं 3,750, दुसऱ्याचं लं 1,250. बघा इंटरेस्ट ऑन कॅपिटल ही कन्सेप्ट समजून घ्या. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे ना मित्रांनो की आपण पार्टनरला व्याज देतो. ठीक आहे, आपण पार्टनरला व्याज देतो, त्यांनी व्यवसायात कॅपिटल आणलं त्याबद्दल. मग याला काय करतो, पहिला इफेक्ट याचा माझ्यासोबत लिहा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3,750, दुसरा आहे 1,250. ठीक आहे, हा झाला पहिला इफेक्ट, हा झाला पहिला इफेक्ट, पार्टनर्स करंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, व्हॉट एव्हर जे काय आहे त्याच्या क्रेडिटला तुम्हाला याचा पहिला इफेक्ट करायचा आहे की आपण कॅपिटलचा वरचा इंटरेस्ट जो आहे तो त्यांना देतो, पार्टनरसाठी तो इन्कम असतो, म्हणून आपण लिहिला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या करंट अकाउंटच्या क्रेडिटला. हा झाला नंबर 1. नंबर 2, आपण व्याज देतो आहे, समजून घ्या आपण व्याज देतो आहे. सो मी म्हणजे ऍज अ व्यावसायिक व्याज जर देत असेल तर तो माझा खर्च असणार. ओके, आणि हे जे सगळे खर्च आहेत हे आपण लिहितो पीएल अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे, हे लिहितो पीएलच्या डेबिटला. ठीक आहे, तर लिहा टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. यस, तर इथं पीएलच्या डेबिटला लिहा बाळांनो टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. यम पहिल्याच आहे 3,750, 1,250, 00, 7 आणि 2 9, आणि 1 10 0, चाल 3 आणि 1 4 आणि 1 5, तर आउटरला येतील 5,000 रुपये दोघांची टोटल. ओके, सो हा झाला मित्रांनो इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा दुसरा इफेक्ट. ही इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍडजस्टमेंट विचारली जाऊ शकते, याला हलक्यामध्ये लाईटली घेऊ नका, समजून घ्या ही ऍडजस्टमेंट. काही डाऊट असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही विचारत चला. जात्या वेळेला काय करायचं तुम्हाला पहिल्यांदा आहे, जे त्यांचं कॅपिटल तुम्हाला दिलेलं आहे त्या कॅपिटलवर दिलेल्या दरानं तुम्हाला व्याज कॅल्क्युलेट करायचं आहे. पहिला आहे कॅल्क्युलेशनचा पार्ट नंबर 1. वर्किंग नोट वगैरे करायची काही गरज नाहीये, त्याला काय तुम्ही मनातल्या मनात किंवा मागं रफ ते काम करू शकता. हा झाला पहिला भाग.
त्यानंतर याचे इफेक्ट्स काय केले तर पहिला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आहे त्याच्या क्रेडिटला तुम्हाला पहिला इफेक्ट लिहायचा आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल ज्या त्या पार्टनरला जे ती अमाऊंट त्याच्या कॉलम मध्ये लिहा नंबर एक. नंबर दोन आपण व्याज मित्रांनो देतोय इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे आपण देतो आहे सो देतोय दॅट मीन्स ते आपलं एक्सपेंडिचर आहे आपला खर्च आहे आणि असे खर्च ऑफिसमधून होतात त्यामुळे त्याला आपण रेकॉर्ड करतो पीएल अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे तर ही मित्रांनो ऍडजस्टमेंट जी आहे ती आपली इथं कम्प्लीट झालेली आहे. सो आता जाऊया पुढच्या ऍडजस्टमेंटकडे. पुढच्या ऍडजस्टमेंट काय आहे तिथं बघूया. चलो सो सगळ्यांचं झाले ना रे कम्प्लीट झाले ना इंटरेस्ट ऑन कॅपिटलचं का गडबड वगैरे काय नाही आहे कंप्लीट झाले ना एकदा मला सांगा. साक्षी यस श्रुती अश्विनी श्वेता सृष्टी हर्षदा आदित्य सानिका शीतल अथर्व. ओके सो ऑलमोस्ट सगळं झालंय म्हणतात काय हरकत नाही. ओके बाळांनो चलो ठीक आहे. देन 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 पुढे काय आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओके सो नेक्स्ट 8 नंबरची ऍडजस्टमेंट बघा. ही पण आपली रेग्युलर ऍडजस्टमेंट आहे जी आपण एक दोन तीन वेळा केली असेल मागं. गुड्स ऑफ रुपीज 900 वे टेकन बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज. आता काय झालं 900 रुपयाचा माल मंगेशनी त्याच्या पर्सनल यूज साठी घेतला. ठीक आहे आता 900 माल पार्टनरनी व्यवसायातून काढून घेतला हा याचा सिंपल येतो अर्थ होतो. तर आता बघा मी कायम तुम्हाला काय सांगतो की कोणत्याही कारणामुळे माल जाऊ दे त्याला आपण पहिल्यांदा रेकॉर्ड करतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. कोणत्याही कारणामुळे माल जर आपल्याकडून गेला तर आपण त्याला ट्रेडिंगच्या क्रेडिटला रेकॉर्ड करतो. तर इथं लिहा बाय गुड्स टेकन बाय मंगेश. किती अमाऊंट आहे तर अमाऊंट आहे मित्रांनो 900 रुपये. ठीक आहे मंगेशनी माल घेतला तर आपण पहिला रेकॉर्ड केला माल आपल्याकडून गेला म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. आता जर तुम्ही ऍडजस्टमेंट बारकाव्यानं बघितली तर तुम्हाला इथं शब्द काय दिसतो मित्रांनो बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज. ओके त्याला तो माल कशासाठी घेतला रे त्याच्या पर्सनल यूज साठी त्याच्या खाजगी वापरासाठी. मग खाजगी वापरासाठी पार्टनर जर काही घेत असेल व्यवसायातलं तर मित्रांनो आपण त्याला ड्रॉइंग्स म्हणतो. ठीक आहे त्याला ड्रॉइंग्स म्हणतो आणि ड्रॉइंग्स आपण रेकॉर्ड करतो पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. तर इथंच परत लिहा टू न्यू ड्रॉइंग्स. याला ड्रॉइंग्स म्हणलं तरी चालेल न्यू ड्रॉइंग्स वगैरे म्हणलं तरी चालेल. आता मंगेश हा पहिला आहे का दुसरा आहे मंगेश दुसरा आहे. ठीक आहे तर दुसऱ्या कॉलम मध्ये लिहावे लागतील आपल्याला 900 रुपये. ओके तर दुसऱ्या कॉलम मध्ये रेकॉर्ड करावे लागतील आपल्याला 900 रुपये. सो मित्रांनो ही पण ऍडजस्टमेंट आपण इथे कव्हर केलेली आहे. सिम्पल ऍडजस्टमेंट आहे रिलेटेड टू ड्रॉइंग. पहिला इफेक्ट केला ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट बाळांनो आपण केला पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट बाजूला. सो ही ऍडजस्टमेंट सुद्धा झाली आहे. देन लास्ट वन बघा लास्ट ऍडजस्टमेंट बघा राईट ऑफ 1000 ऍज बॅड डेट्स अँड मेंटेन आरडीडी 3% ऑन सन्ड्री डेटर्स. रेग्युलर ऍडजस्टमेंट आहे ज्यामध्ये तुम्हाला सांगितले की बॅड डेट्स आहेत 1000 आणि आरडीडी मेंटेन करा 3% डेटर्सवर. तर पहिल्यांदा बॅड डेट्स वजा करूया डेटर्स मधनं जे 1000 रुपये आहेत. तर सगळ्यांनी डेटर्सच्या खाली लिहा लेस बॅड डेट्स अमाऊंट आहे 1000. येस तर 52,200 1000 जर गेले तर इथं राहतील 51,200. दिस इज युअर फर्स्ट इफेक्ट. हा झाला बॅड डेट्सचा पहिला इफेक्ट नंबर एक. नंबर एक. नंबर दोन बॅड डेट्स म्हणजे बुडलेले पैसे तोटा लॉस आहे एक प्रकारे त्याला आपण रेकॉर्ड करतो पीएलच्या डेबिटला. तर याचा दुसरा इफेक्ट रेकॉर्ड करा पीएलच्या डेबिटला टू बॅड डेट्स अमाउंट आहे 1000. टू बॅड डेट्स अमाऊंट आहे 1000. टू बॅड डेट्स अमाऊंट आहे 1000. येस तर आपण याला रेकॉर्ड काय काय केलं बघा डेटर्स मधून वजा दुसरा इफेक्ट पीएल अकाउंटच्या डेबिटला. दुसरा इफेक्ट पीएल अकाउंटच्या डेबिटला. पुढे यांनी परत काय सांगितलं की मेंटेन काय करा आरडीडी मेंटेन करा 3% डेटर्सवर. आता 3% आरडीडी काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे तर मित्रांनो इथं परत 3% काढूया लेस लेस आरडीडी ऍट द रेट 3%. आता मित्रांनो इथं किती आहेत बघा 51,200 आहेत. ओके
तर आता 51,200 10% पाय असेल तर 10 कमी करा, 1% पाय असेल तर 0.5 म्हणजे 1% येतात किती 512, तुम्हाला किती टक्के पाहिजे 3%, तर याला 3 × 3 = 6, 3 × 3 = 5, 15 तर हे येतात 1536 रुपये, हे येतात 1536 रुपये. यस प्रांजली बरं पडेल ते, जास्त काही हरकत नाही, बरोबर आहे तुझं. अनु बरोबर आहे, उत्तर सानिका अमृता बरोबर आहे, 1500, श्रुती बरोबर आहे, 1536 रुपये येणार आहे उत्तर तुमचं. तर इथं लिहा 1536. चलो सृष्टी उत्तर बरोबर आहे. वजाबाकी करा रे बाळांनो, 10 + 6 गेले राहिले 4, 4 आणि परत हे 6, इथं 6 × 6 = 12, इथं 2, 9, 10, 11 4, 49, 664 येतात का बघा. अनु श्वेता बरोबर आहे, 49,664 रुपये राहतात का बाळांनो तिथं बघा. श्रुती बरोबर आहे, साक्षी बरोबर आहे. चलो तर सगळ्यांची उत्तर बरोबर आहेत, सृष्टी बरोबर आहे, 49,664 रुपये. आता बाळांनो काय करायचं पुढे, या आरडीडीचा दुसरा इफेक्ट करायचा आहे पीएल च्या डेबिटला 1536 रुपयाचा. ठीक आहे, तर याला इथे रेकॉर्ड करूया 2RDD 1536. यस 2RDD 1536 रुपये. ठीक आहे, तर मित्रांनो ऍडजस्टमेंट ज्या आहेत त्या सगळ्या आपण इथं कम्प्लीट केल्या. 2 नंबरची ऍडजस्टमेंट फक्त आपल्याला राहिले, जे ऍडजस्टमेंट आपल्याला ग्रॉस प्रॉफिट नंतर कॅल्क्युलेट करायचे. त्याला 2 मिनिटं थांबूया, वर एकदा चेक करूया कुणाला हिडन ऍडजस्टमेंट वगैरे काय दिलेली होती का. तर इथं हिडन ऍडजस्टमेंट वगैरे काय कुणाला नाहीये, काय हरकत नाही मित्रांनो. क्लोजिंग करूया, एक ऍडजस्टमेंट ग्रॉस प्रॉफिट मिळाल्यानंतर आपल्याला करायचे कमिशनची, ती मी तुम्हाला करून दाखवतो. जस्ट पहिल्यांदा सगळ्यांनी ट्रेडिंग अकाउंट जे आहे त्याचं क्लोजिंग करायला घ्या, त्याच्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट किती येतोय बघा. ठीक आहे, जनरली क्रेडिट साइड मोठी येते ट्रेडिंगची, बघा तिथं किती येते, 73 आणि 23, 73, 83, 93, 93 आणि 2, 95. ते हे झाले 95,000, 1,95,000, 9, 10, 11, 12, 13, 7, 20, 95 आणि 2, 97. तर 1,97,000 येतात का बघा. अथर्व 98 येतात, जस्ट चेक करतो. श्रुती सृष्टी पण 1,98 म्हणते, ओके सो कन्फर्म असणार आहे मग दोघं तिघं. यस अनु पण म्हणते यस बरोबर, सॉरी 1,98 येते. चलो काय हरकत नाही, थँक्यू. 1,98,000, ओके सानिका बरोबर आहे. डेबिटची करा बाळांनो, 25,67 आणि 25,67. ₹99,000 इथे का डेबिटची, 99 सृष्टी म्हणते 99 बरोबर आहे, 99,000 सृष्टी सानिका प्रांजली श्रुती बरोबर आहे, 99,000. ठीक आहे वजाबाकी करा, यस 000, 9 × 2 = 18, मग इथं 9, इथं झाले 10 आणि 9 = 19, 99,000 रुपये प्रॉफिट राहतो का बघा. प्रांजली सॉरी श्रुती उत्तर दिले का, यस ग्रॉस प्रॉफिट मित्रांनो उत्तर दिले पुस्तकात त्यानुसार. अनु बरोबर आहे, 99,000 रुपये राहतो. तर मित्रांनो हा आहे आपला ग्रॉस प्रॉफिट, हे आहे आपलं पहिलं उत्तर, ग्रॉस प्रॉफिट 99,000, ओके ग्रॉस प्रॉफिट आहे आपला इथं 99,000. क्लोजिंग मित्रांनो सगळ्यांना जमलंच पाहिजे, क्लोजिंग वर थोडं काम तुम्हाला करावं लागेल, काही हरकत नाही, वेळ लागला तरी लागू दे, बट क्लोजिंग
फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर ग्रॉस प्रॉफिट आला 99,000, त्याला आपण ट्रान्सफर करतो पीएलच्या क्रेडिटला. तर पहिल्यांदा ट्रान्सफर करा बाय ग्रॉस प्रॉफिट अमाऊंट आहे 99,000. ओके, अमाऊंट आहे 99,000. आणि आता यावर एक ऍडजस्टमेंट होती, जरा लक्ष द्या सगळ्यांनी, जरा लक्ष द्या सगळ्यांनी की याला ऍडजस्टमेंट काय आहे, कशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. ऍडजस्टमेंट अशी आहे, पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट कमिशन ऍट द रेट 1% इच ऑन ग्रॉस प्रॉफिट. एक सेकंड, जस्ट एकदा चेक करूया. पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट अ कमिशन 1% इच ऑन ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे, काय हरकत नाही. पार्टनर्सना काय सांगितले, प्रत्येकाला 1% कमिशन द्या ग्रॉस प्रॉफिटचा. तर दोन पार्टनर आहेत, पहिल्याचं नाव आहे यम, दुसऱ्याचं पण नाव आहे यम. ठीक आहे, ग्रॉस प्रॉफिट तुमचा किती आहे, तर ग्रॉस प्रॉफिट आहे तुमचा 99,000. ठीक आहे, आता तुम्ही कॅल्क्युलेट केला जो आहे 99,000, त्याच्या मित्रांनो त्यांनी किती द्यायला सांगितले, 1%. ओके, त्याच्या किती द्यायला सांगितले तुम्हाला, 1%. तर पहिल्याला येईल 990 आणि दुसऱ्याला सुद्धा येईल मित्रांनो 990. म्हणजे हे तुम्हाला कमिशन द्यायचं आहे पार्टनर्सना. बघा, समजले का तुम्हाला कॅल्क्युलेशन. त्यांनी काय सांगितलंय तुम्हाला की दोघांना कमिशन द्या, किती द्या, तर 1% द्या. कशाच्या 1% द्या, तर ग्रॉस प्रॉफिटच्या. तर मी ही ऍडजस्टमेंट कधी केली, ज्या वेळेला मी ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलं आणि मला ग्रॉस प्रॉफिट मिळाला, त्यानंतर मी ग्रॉस प्रॉफिटवर तिथं 1% कॅल्क्युलेशन केलं. तर आता हे सध्या लिहू नका, मी तुम्हाला नंतर याचा स्क्रीनशॉट शेअर करतो, त्यावेळेला लिहून घ्या. आता हे आहे तसं असू दे, 990 रुपये कमिशन तिथं आलेलं आहे, हे फक्त तिथं लक्षात बाळानो घ्या. ओके, सो आता हे 990 रुपये जे आहे, याला याचा पहिला इफेक्ट, आपल्याला यांना कमिशन द्यायचं आहे, आपल्याला यांना कमिशन द्यायचं आहे. म्हणजे पार्टनर्सचा तर तो इन्कम असतो. ठीक आहे, पार्टनर्सचा तो इन्कम आहे, कारण पार्टनर्सना ते पैसे मिळणार आहेत. तर इथं पहिला इफेक्ट करायचा तुम्हाला आहे, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय कमिशन. नऊशे नव्वद. ओके, बाय कमिशन 990 आणि 990. हा झाला पहिला इफेक्ट आहे ऍडजस्टमेंटचा, त्यांना कमिशन मिळणार आहे त्यांना, म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटलच्या करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला त्याला लिहिलं, पहिली गोष्ट. दुसरा इफेक्ट मित्रांनो याचा होतो पीएलच्या डेबिटला. का पीएलच्या डेबिटला होतो, कारण आपण त्यांना कमिशन देतो आहे. ठीक आहे, आपण त्यांना कमिशन देतो आहे. सो इथं लिहा टू कमिशन टू पार्टनर्स. ओके, ज्या दोन पार्टनर आहेत यम आणि यम, किती आहे प्रत्येकाची 990 आणि 990. ओके, 0, 9, 18, 8, 4, 1, 9, 18 आणि 1, 19. तर हे येतील 1980 रुपये. ठीक आहे, हा झाला दुसरा इफेक्ट पीएलच्या डेबिटला. जसं मगाशी इंटरेस्ट ऑन कॅपिटल केलं ना, तसंच करायचं आहे. ठीक आहे, मगाशी जे तुम्ही इंटरेस्ट ऑन कॅपिटल बघितलं, तशा स्वरूपानं तुम्हाला ह्याला पण इथं बघायचं आहे. यात काही वेगळे ऍडजस्टमेंटचे इफेक्ट नाही आहेत. कॅल्क्युलेशन पण फक्त तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला एकदा मिळेल, त्यानंतर तुम्हाला ते कॅल्क्युलेशन तुम्हाला तिथं कम्प्लीट करायचं आहे. सो हे पण ऍडजस्टमेंट आपण कम्प्लीट केली. ही ऍडजस्टमेंट एकदा समजली आहे का तुम्हाला, एकदा मला सांगा. ही ऍडजस्टमेंट समजली आहे का सगळ्यांना, एकदा मला सांगा पटकन. अथर्व हो म्हणतोय, साक्षी सानिका हो म्हणतात, आदित्य, अनु, अथर्व जाधव, साक्षी, सृष्टी, ऋतुजा मधने, ओके, अश्विनी, रोहित, नाही रोहित, सिंपल ऍडजस्टमेंट आहे. जीपी वर आपण 1% फक्त कॅल्क्युलेट केले. पहिला इफेक्ट त्यांना पार्टनर्स करंटच्या क्रेडिटला लिहिलाय, दुसरा पार्टनर्स पीएलच्या डेबिटला लिहिलाय. एकदा परत व्हिडिओ अपलोड केल्यावर डबल एकदा बघून घ्या, थोडासा वेळ कमी झाले का मित्रांनो. बाकीच्यांना समजले का, एकदा बोला पटकन, झाले का, समजले का, सो दॅट आपण क्लोज करूया. ज्यांचं झालंय अमृता यस, श्वेता यस, ओके, सानिका ओके, साक्षी ओके, चलो तर काय हरकत नाही, गायत्री ओके, यस ऋषिकेश ओके. सो नेक्स्ट पॉइंट बाळांनो काय करूया, पीएल क्लोज करूया. यस स्नेहा, चलो पीएल क्लोज करूया. पीएलच्या क्रेडिटची टोटल करा. पीएल क्रेडिट डेबिट मोठी कुठली येते बघा, एक सेकंड, क्रेडिटच मोठी येते, एकच पॉइंट आहे इथं 99,000.
तो उस लिहाज दोन्ही बाजूला 99,000 रुपये, यस 99,000 रुपये हे तेवढं खोडायचं काढून टाका। डेबिटची टोटल करा बघा जरा, मी इथं काय करतो पटकन कॅल्क्युलेट करतो, वेळ थोडा कमी आहे। दोनशे दोन आणि दोन चार 200, ठीक आहे 3700 प्लस 2000 400 35,000 63,684 येते, यस 63,684 रुपये येतो। ठीक आहे मित्रांनो, कॅल्क्युलेशनचा पार्ट राहिला तर राहू दे, जरा इथं लक्षात घ्या, समजून घ्या किती नेट प्रॉफिट येतोय। तर 63,600 बघा 84 येतो, 63,684 याला तुम्हाला लिहायचं आहे 2, लिहून घ्या माझ्यासोबत 2 नेट प्रॉफिट, दोघांचा आहे हा यम आणि यम, ओके दोघांचा आहे हा यम आणि यम, सॉरी दोघांचा आहे हा यम आणि यम। आता हा जो नेट प्रॉफिट आहे मित्रांनो, याला तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचा, जस्ट इथं लक्ष द्या एक दोन मिनिटं, यांचा जो रेशो आहे ना, ते प्रॉफिट लॉस कसा डिस्ट्रीब्यूट करतात, तर ते 3:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करतात। ठीक आहे, तर याला तुम्हाला 3:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं, म्हणजे काय तर दोन पार्टनर आहेत, पहिला आहे यम दुसरा पण आहे यम, 3:1 म्हणजे इथं 3 नंतर इथं 1, 3+1 खाली छेदस्थानी लिहा 4 आणि 4, आणि याला गुणाकार करायचा तुम्हाला कितीनं, तर 63,684 न। ठीक आहे, तर इथं लिहूया 63,684 63,684, ओके आता याचं उत्तर थोडासा वेळ कमी आहे, लेस दॅन 1 मिनिट आहे, कॅल्क्युलेट करूया बघा, 63,684 गुणिले 3/4 पहिल्याचे तर 47,763 आणि मग दुसऱ्याच येईल 15,921, ओके याला पार्टनर्स करंट अकाउंटला कॅल्क्युलेट ट्रान्सफर करा मित्रांनो, आणि ते क्लोज करून रेग्युलर तुम्ही जे क्लोजिंग करता ते तिथे करा, दुसरं काही लेक्चर एवढ्यासाठी घ्यायला नको, मी तुम्हाला स्क्रीनशॉट याचा शेअर करतो काय आता। पहिल्याच येते 47,763 47,763, दुसरा आहे 15,921, जसं रेग्युलर क्लोज करताना।